आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि त्यामुळं कित्येक ठिकाणी रस्ते जिल्ह्यातील सर्व पूर्ण बंधारे बंद झालेले आहेत. त्यामुळं कालची आमची संकलन कालच्या ह्याला 76,000 लिटर कालचं संकलन आमचं दररोज 13 लाख लिटर संकलन होतं आहे. त्यातलं काल 76,000 होऊ शकलं नाही. परंतु आज पावसानं एवढा हाहाकार माजला आहे की सगळीकडलं बंद आहे दूध. आज तास मी चौकशी केली तर मला वाटतं 1-2 लाखाच्या लिटर 2-2.5 लाख लिटर एवढंच दूध संकलन होईल असं वाटायला लागलं आहे. आता बघूया दुपारी संध्याकाळपर्यंत दुपारचं किती होईल ते 2 वाजता समजल किती विक्री होणार. परंतु आज आमचं विक्री 13 लाख लिटर झालेली आहे. परंतु उद्या आम्हाला मुंबईला जे आमचं मुख्य मार्केट मुंबई आहे तिकडं आम्ही दूध पाठवू शकणार नाही कारण दूध आमच्याकडे थोडं शिल्लक असलं तरीच कालचं. आता हायवे बंद व्हायला आला आहे ज्या शिरोलीजवळ त्यामुळं तिथंसुद्धा आता पोलिसांनी सांगितलं रस्त्यानं गाड्या सोडायच्या नाहीत ह्या पद्धतीनं चाललं आहे. त्यामुळं निश्चितच संकलनाला जसा परिणाम होतोय तसा विक्रीही परिणाम होणार आहे. पाणी वाढल्यानंतर दूध संकलन जिल्ह्यातून हो बंद केलं जाणार. तेही संकलन बंद केलं जिथं आता पाणी नाही पाणी आहे. काही ठिकाणी आता दूध घेतलेलं दिसतं थांबलेलं आहे.